अनेक लोकांना स्वप्न पडतंय की फक्त भूमिपूजन होतील, फक्त भूमिपूजन होतील. आयुष्यात त्यांनी भूमिपूजन केलं. 30 वर्ष या मतदारसंघात प्रतिनिधित्व करणारे नुसते भूमिपूजन केले आहे, कामं झाले नाही म्हणून त्यांच्या अंतर्मनामध्ये ते रुजलंय. पण हे सरकार काम करणारं सरकार. तुम्ही बघितलं असेल मुक्ताईनगर दर्शन 100 वर्षापूर्वी पासूनचा विषय तो 100 बेडचा, आणि तो खूप वर्ष 30 वर्ष राज्य केल्यानंतर 100 बेड मुक्ताईनगर होऊ शकलं नाही. ते आम्ही केलं, दर्जन्नत आम्ही केलं, 100 बेड आम्ही केलं. रुग्णांना दिलासा देण्यासाठी तिथे सिटी स्कॅन पासून डायलिसिस पर्यंत सगळं येणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ती मदत होईल. त्याच्यामध्ये प्रशासकीय इमारत आहे, याच्यामध्ये व्यापारी संकुल, बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हा पूल दोन तालुक्यांना जोडणार, नाते संबंध जोडणारा पूल आहे. काही लोकांना असं वाटतं आहे हे आश्वासन आहे, पण हे आश्वासन हे वचन आहे आणि वचनपूर्तीकडे आम्ही जातो आहे. त्याचं टेंडर झालं आहे, ज्याला प्रशासकीय बाब समजत नाही. टेंडर झाल्यानंतर काम सुरू होतं, ज्याला प्रशासन समजत नाही तो काल परवा राजकारणाला कोणाचं बोट धरून, ज्याला राजकारणाची शून्य माहिती आहे असे लोक राजकारणावर बोलायला लागल्यावर खऱ्या अर्थाने त्यांची क्यू येते. त्याच्यामुळे खरं राजकारण जे पाहायचं असेल तर माननीय नामदार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्र पाहत आहे. अनेक निर्णय लोकाभिमुख केलेले आहे, आज त्यांच्या या मातीमध्ये म्हणजे पावन भूमीमध्ये पाऊल पडत आहे. दुसऱ्यांदा मुक्ताईनगरचे रखडलेले इतर प्रकल्प, मुक्ताईनगर मतदारसंघातले इतर प्रकल्प 100% पूर्ण होईल. MIDC पण लवकरात लवकर नावा रूपाला येईल आणि लोकांना हाताला रोजगार मिळेल, उद्योग मिळेल.